मुख्य कार्यवाह आणि होल्डिंग ट्रस्टी जीएपी डिपार्टमेंट सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे। 3 तारीख पासून नवरात्र उत्सव या वर्षीचा सुरू झाला। मुंबई के 3 देवळात नवरात्र उत्सव प्रामुख्याने होतो। एक पहिलं म्हणजे मुंबादेवी, दुसरं म्हणजे महालक्ष्मी आणि तिसरं म्हणजे शीतला देवी। 3 पासून 10 तारीखपर्यंत रोज किमान 5-6 हजार लोकांची, भाविकांची इथे दर्शनासाठी हजेरी असते। आणि पंचमी आणि विशेषतः अष्टमी, ज्याला दुर्गाष्टमी म्हणतात आणि या पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, या 2 दिवसात तर संख्या 7 ते 8 हजारांपर्यंत जाते। आमच्या देवीचं म्हणजे शीतला देवीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या आपण तुम्हाला माहीत आहे की लोकांना अशी नववधूला आशीर्वाद देतात की सौभाग्यवती भव, तर सगळ्या महिलांचं असं म्हणजे बिलीफ आहे, विश्वास आहे की ह्या देवीची जर आपण ओटी भरली उत्सवात तर आपलं सौभाग्य अखंड टिकेल। ह्या भावनेने कुठून कुठून लांबून लांबून मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून सगळ्या महिला इथे येतात आणि या उत्सवात शीतला देवीची आणि शांतादेवीची ओटी भरतात। दुसरं या देवळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते सगळ्या सर्व देवांची तुम्हाला दर्शन होतं। साईबाबा आहे, विठ्ठल आहे, मारुती आहे, तुमचे अक्कलकोट महाराज आहे, गजानन महाराज आहे, गणपती आहेत, सर्व देव तुम्हाला अंडर वन रूप पंडत की राहते, अंडर वन अमरेला तशी इकडे भाविकांना सोय आहे। नंतर आणखी या देवळा शीतला देवीचं वैशिष्ट्य इथे विहीर आहे। या विहिरीचं पाणी या लहान मुलांना जी आजार येतात, गोबर होतं, नंतर तुमचं कांजण्या होतात, स्मॉल पॉक्स म्हणा, मिजज म्हणा, तर त्यानंतर जे आपण त्या लहान मुलाला आंघोळ घालतो, तो आजार बरा झाल्यानंतर, तो चर्मरोग बरा झाल्यानंतर त्याला आपण कडुलिंबाचं पान म्हणजे त्याच्यात पाण्यात टाकतो, तर तेव्हा बरेच लोक ह्या पाण्याने आंघोळ घालतात। त्यांचा असा समज आहे की या विहिरीच्या पाण्याने जर लहान मुलाला आंघोळ घातली तर त्याचा समूळ नष्ट होणार, मग तो कांजण्या असो की गोवर असो। त्याशिवाय या परिसरात एक खोकला देवीचं मंदिर आहे। लोकांचा असा बिलीफ आहे, असा विश्वास आहे की आपल्याला खोकला बरा झाला, फार उबळ येत असेल खोकल्याची, बीट जर भरपूर असतील आणि खोकला जर लवकर बरा होत नसेल तर या देवीचं दर्शन घेतलं, हिला नवस बोलले तर खोकला बरा होतो। हे जे मंदिर आहे हे फार प्राचीन मंदिर आहे। ही एका कोळ्याला समुद्रात मिळालेली एक मूर्ती होती आणि नंतर ती त्याची तिने इथे स्थापना केली। नंतर ही कालांतराने जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या अधिपत्याखाली आली। संपूर्ण वर्ष इकडे पाषाणी मूर्ती असते, फक्त 2 उत्सवात तिला सोन्याचा मुलामा चढवलेला असतो। शांतादुर्गेच्या देवळाला जवळ 58 वर्ष झालेली आहे आणि ही शांतादुर्गा म्हणजे देव कवळे ही मुख्य शांतादुर्गा आहे गोवा फोंडा तालुक्यात। तिचं ह्या रेप्लिका आहे, तिची ही प्रतिकृती आहे ही देवी। मी ज्या वृद्ध लोकांना किंवा ज्या ना काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे या इकडे मोठा उत्सव असतो त्या उत्सवाला जायला मिळत नाहीत, ते इथे देवीचं दर्शन घेऊन म्हणजे काय म्हणतात त्या दुधाची ताक ताकावर ती इथे पूर्ण करतात। आणि शांतादुर्गे आई बज कूच शांति बोलो, शांतादुर्गे आई बज कूच शांति दो, आई कूच सुबो आई कूच Thank you.
नवरात्र उत्सव सर्वत्र जोरात चालू आहे. आमच्या शीतलादेवी मंदिरात महिमच्या दरवर्षीप्रमाणे भाविकांनी फार गर्दी केलेली आहे. त्यामुळे सकाळपासून जी भाविक येतात ते रात्री 11-12 वाजेपर्यंत थांबून देवीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. उत्साह भक्तांचा अति आपला अतिशय सुंदर आहे आणि देवीचे आशीर्वाद पण घेण्यासाठी भक्त मंडळी यशस्वी ठरतात. त्यांना भरपूर यश मिळो, देवीच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होऊ देत ही इच्छा.